नमस्कार मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनेलमध्ये हेल्थकेअर तीन टप्प्यात प्री प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी आणि बेबी केअर आजचा आपला टॉपिक आहे गरोदरपणामध्ये पोट साफ होण्यासाठी काय उपाय आहेत काय करायला हवं नॅचरली कॉन्स्टिपेशन प्रेग्नन्सीमध्ये जे होत असतं ते नॅचरल पद्धतीने नैसर्गिकरित्या कसं दूर करायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन हिट करा जेणेकरून व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील वळूया आजच्या विषयाकडे प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशन होण्याचे कारण आधी सांगते ते म्हणजे प्रेग्नन्सी हार्मोन्स जसं प्र, जसं जसं कोलेस्ट्रॉलची लेवल वाढत जाईल तसं तसं संस्थेवर परिणाम होतो पचनक्रिया जी असते थोडी मंदावते आणि त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं त्यानंतर दुसरं कारण की जर तुम्हाला वॉमिटिंग वगैरे होत असेल अशा वेळेस तुमचा शरीरामधलं पाणी कमी होतं आणि तुम्हीही तुमच्या खाण्यापिण्यावर जर परिणाम करून घेत असाल पाणी कमी पित असाल तर त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं त्यानंतर तिसरं कारण आहे जे प्रिनॅटल विटॅमिन्स तुम्ही घेत असतात त्याच्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होत असतं नेक्स्ट रिझन uh, आहे ते म्हणजे जे गर्भाशयाचा जसा जसा आकार वाढत जाईल तसा तसं इतर आतड्यांवर अवयवांवर प्रेशर पडतं आणि त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेस असतात तर कॉन्स्टिपेशन झाल्यानंतर तुम्ही काय करायला हवं ते बघूया सगळ्यात पहिलं म्हणजे फायबर रिच फूड तुमच्या आहारात तुम्ही समावेश करा सर्व प्रकारचे फळं फक्त पपई फणस अननस हे सोडून बाकी सर्व फळं तुम्ही खाऊ शकता फायबर रिच फूड म्हणजे तंतुमय पदार्थ जे असतात त्यांचा तुमच्या आहारात तुम्हाला समावेश करायचा आहे त्यानंतर हिरव्या पालेभाज्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लोह सर मिळेल प्लस कॉन्स्टिपेशनपासूनसुद्धा आराम मिळेल आणि सुरुवातीपासूनच तुम्ही ह्या सर्व गोष्टी जर तुमच्या आहारात असतील तर मुळात कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही किंवा थोड्याच प्रमाणात होईल पाणी भरपूर प्या कमीत कमी नऊ ते दहा ग्लास प्या लिक्विड वेगवेगळ्या फॉर्ममध्ये घ्या जसं की नारळ पाणी आहे वेग प्र फळांचे ज्युसेस आहेत अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तिसरी एक रेमेडी आहे ती म्हणजे कोमट पाणी प्या कोमट पाण्यामध्ये सकाळ संध्याकाळ जर कॉन्स्टिपेशनचा त्रास तुम्हाला जास्त होत असेल तर दोन टाईम किंवा एक टाईम कोमट पाण्यामध्ये तूप टाकून ते पाणी प्या किंवा जेव्हा तुम्ही दूध पिता त्याच्यामध्ये तूप टाका आणि ते प्या त्यानंतर नेक्स्ट रेमेडी आहेत काळे मनुके रात्री पाण्यामध्ये किंवा दुधात भिजू घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते खा त्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये सुकं अंजीर सुकं अंजीर तुम्ही खाऊ शकता प्रेग्नन्सी डाएटचा तुम्ही जर व्हिडिओ फॉलो करत असाल तो जर आहार तुम्ही तुमच्या रोजच्या ह्याच्यामध्ये घेत असाल तर तुम्हाला नक्कीच कॉन्स्टिपेशनचा त्रास होणारच नाही किंवा थोड्या प्रमाणात होईल प्रेग्नन्सी डाएटचा व्हिडिओ चेक करा त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत त्यानंतर दही खा थंडीच्या दिवसात दुपारच्या वेळेला खा कमी खा जर उन्हाळ्याच्या दिवसात असेल तर तुम्ही दही ताक दुपारच्या वेळेस घेऊ शकता त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन कमी होण्यामध्ये मदत होते त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की वॉकिंग बऱ्याचदा प्रेग्नन्सीमध्ये हालचाल कमी होते आणि त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं सो एक वॉकिंग ठेवा भलेही तुम्हाला इतर काही गोष्टी करता येत नसतील तर घरी बसल्या बसल्या काही व्यायाम असतात प्रिनाटल योगा असतो तो करा वॉकिंग करा जास्त त्रास होत असेल हे सर्व करूनही कॉन्स्टिपेशन राहत नसेल तर डॉक्टरसोबत कन्सल्ट करा तुम्हाला जे प्रिनॅटल विटामिन्स दिलेले असतात ते डॉक्टर चेंज करून देतील कारण बऱ्याचदा त्या गोळ्या सूट न झाल्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होऊ शकतं पण हे सुरुवातीच्या काळात ही गोष्ट लागू होते आणि जसं मी प्रेग्नन्सी डायटमध्ये सांगितलं आहे की दर दोन तासांनी थोडं थोडं खात राहायचं आहे ते हे सर्व फॉलो करा नक्की कॉन्स्टिपेशनपासून तुम्हाला आराम मिळेल तर हे सर्व झालं गरोदरपणात पोट साफ होण्यासाठी किंवा कॉन्स्टिपेशन झाल्यानंतर काय करायला हवं याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, हसत रहा आणि पॉझिटिव्ह राहा